निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले होते. नवी मुंबईच्या खारघरमधील भव्य मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. भर उन्हात हा सोहळा पार पडल्याने उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. या घटनेनंतर आता अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भर उन्हात कार्यक्रम कोणी आयोजित केला याबाबत अनेक विधानं समोर येत आहेत. उद्धव ठाकरे अजित पवार यांनी याबाबत विधान केलंय. मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ ही कोणी दिली कशी दिली आणि नियोजनामधला जरा एक ढिसाळ नियोजन त्याच्यामुळे या चांगल्या कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी एक थोडीशी झालत लागली. एकूणच घटना दुर्दैवी. अमित शहा यांना संध्याकाळी गोव्याला जायचं होतं म्हणून हा सकाळी कार्यक्रम घेण्यात आला. आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलंय, चौकशी कुठल्या लेवलची झाली पाहिजे असं तुम्हाला नाही? चौकशी करतील की नाही कल्पना नाही. कारण जर का तुम्ही आपण जे आता म्हणालात त्याप्रमाणे अमित शहानं जर जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. आता त्याच्यामध्ये सांस्कृतिक खात्याचे मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत. माझं काय म्हणणं आहे, उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही आता हे मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही जर कुणी तुमचा कार्यक्रम स्वीकारला घेतला विनंती केली आणि तुम्ही अशी वेळ सुचवली की जी आत्ताच्या वातावरणाला योग्य नाही तर आम्ही म्हणायला पाहिजे होतं की त्यापेक्षा आमची विनंती आहे 4-5 जर वेळ दिली तर ती जास्त उपयुक्त ठरेल असं सांगायला पाहिजे होतं. मला नाही वाटत की सहसा ज्यांना आपण पुरस्कार देतो ते सांगतात की तुम्ही पुरस्कार देताय राज्यातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं देताय, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रमुख पाहुणे आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनं जी योग्य वेळ ते सांगा. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला लाखो श्रीसेवक उपस्थित राहिले होते. त्यातच उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं. खुद्द अमित शहा यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये उन्हाच्या तीव्रतेचा उल्लेख केला होता. शहा काय म्हणाले होते ते पण पाहूयात. और आज 2 दिन से अप्पा साहब के सम्मान को देखने के लिए उपस्थित यहां प्यारे भाइयों बहनों आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार. मैं आज इस सार्वजनिक मंच से कहना चाहता हूं कि कोई प्रसिद्धि की आकांक्षा के बगैर सार्वजनिक जीवन में समाज सेवा करने वाले समाज सेवी के सम्मान में ये लाखों लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा है. जहां तक नजर न पहुंच पाए इतना बड़ा मैदान, बीच में एक रोड, रोड के बाद दूसरा मैदान और ये चिलचिलाती 42 डिग्री टेम्परेचर की गर्मी, ये सब के बीच में खुले में बैठे हुए आप सभी सदस्य, आप सभी सम्मान योग व्यक्ति, माताएं बहने भाइयों, ये बताता है कि आपके मन में अप्पा साहब के लिए कितना मान सम्मान और भक्ति भाव. या सगळ्या प्रकरणानंतर कार्यक्रमाचे आयोजक आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती. घटना दुर्दैवी आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आवाहनानुसार श्रीसेवक आले होते. सरकारकडून ॲम्ब्युलन्स आणि आरोग्याच्या सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेनुसारच घेण्यात आला होता. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.